आज रविवार असल्यामुळे आम्ही सकाळी जंगल भंबानीचा प्लॅन केला. तिघं मित्र सकाळी नाश्ता करून आम्ही गाडी पकडून घराच्या बाहेर निघालो आणि सोमनाथ न जाता आम्ही करवन काटवन असा जंगल भ्रमंतीचा प्लॅन केला आणि तिकडची जंगल भ्रमंती करून थोडं फोटोशूट करून आम्ही शेवटी घराकडे वापस आलो. निसर्गाचा आस्वाद आम्ही घेतला. किती दावे पहिली दा हो सुट्टी आज बाय 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 चांगले कॅमेरामॅनचा पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिजे. सध्या आता मूल तालुक्यातील ओके मूलपासून 2-3 किलोमीटरवरती असेलच आमचा कोटा गाव आहे आणि हा जंगलाच्या एकदम शेवटी आहे आणि एकदम नॅचरली जंगल आहे, शेती आहे, पाणी आहे. म्हणजे 12 महिने वाहणारा पाण्याचा धबधबा इकडे आहे. पण जसं पर्यटन स्थळ आहे त्याची ग्रोथ झाली नाही. म्हणजे एवढा नॅचरली जंगल आहे इकडे पण म्हणजे सगळं काही होऊ शकते. पर्यटन स्थळ चांगलं आहे आणि बघा मागं एवढा नसतं, एकदम छानसा नजारा आम्हाला इकडं आम्ही आलो पाहण्यासाठी. इकडून पण धबधब्याचा आवाज येत आहे. वर पण छान धबधबा आहे पण थोडं तिकडे जाणं रिक्स आहे. तर आम्ही नंतर परमिशन घेऊ वर जाऊ कारण की शेवटी जाणं हे थोडं हे राहतं रिक्सी. आणि हा नॅचरली धबधबा आम्ही आता पाहण्यास आलो इकडे आणि मस्तपैकी सही नजारा आहे इकडचा.
ते आपण जंगल भ्रमंती करत असताना म्हणजे एवढं प्राचीन किंवा जंगलात असं काही असेल असं काही कधी वाटलं नाही. आणि आम्ही असं दुरून बघत आलो, शेवटी आम्हाला इथं वीर वाटली. पण शेवटी हे एक पुरातन असं पूल आहे आणि हे अद्भुत नजारा या जंगलातला आहे. आपल्या ह्या मूळ तालुक्यातलाच आहे बरं, हां बाहेरचा नाही. आणि असा जंगल आहे, नैसर्गिक पाणी आणि एक छोटासा आता पूल मागे दिसत आहे. तर आम्ही आता वर जाणार आहे. म्हणजे असा विचलित प्रश्न आमच्यासाठी आहे, म्हणजे एवढं काही आपल्याकडे दडलेलं असतानाही आपण जगासमोर का नाही आणावं, त्यासाठी आम्ही सातत्याने फिरत असतो. म्हटलं कुठलाही असू दे, म्हणजे फिरणे असेल, जनसामान्याचे प्रश्न आणि नॅचरलपणा जगण्याचा जो आनंद आहे हा बघ आता एवढा आहे कोणाला माहीत नाही. आणि आज आम्ही इकडे फिरता आलो आणि एक वेगळी ओढा काय आहे ह्यात गावालगत आहे. आणि आता आम्ही इकडून थोडा फिरत येत असताना इकडं थोडं जंगल पण आहे, पण तिथं बघू तिथपर्यंत जाता येईल का, कसं काय वरती आहे त्याचा पण आता आम्ही अनुभव घेऊ. सकाळी उठणे बस, उद्या सकाळी कुठं जायचं काय करायचं हा हे असतो. आणि खूप सारा आपल्याकडे दडलेला आहे आणि बबलूसोबतच आहे माझे. आता आम्ही जेवढं फिरता येईल तेवढं फिरण्याचा प्रयत्न करतोच. आणि इथे थोडंफार जाता येईल, बघू आता अंदर थोडा आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहे इथून. कारण की हे खूप सारं हे पुरातन आहे आणि हे मातीच्या विट्याचं बनलेलं आहे, दगड पण आहेत. आणि इथून आता आम्ही थोडा काडी कचऱ्यातून जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे मधातून भिंत आहे, जाण्याचा हा रस्ता आहे असं मला वाटत आहे. आणि खूप छान असा नजारा इकडे आहे आणि आपण त्या साईडला आपण जाऊ शकतो. आणि या पुलाच्या वरती आम्ही सध्या आलो वरती आणि इकडे छान वाटत आहे. आता हा जंगल भाग आहे आणि इथून आपण त्या साईडला जाऊ शकतो. एवढा म्हणजे हा जाण्याचा जंगलात जाण्याचा रस्ता असू शकतो पुलावरून. छान व्ह्यू आहे इकडचा तसा त्या इकडे आहे इकडे. आणि हा वरती आम्ही चढलो पुलावरती आणि हा पुरातन पूल आहे. आता हे बांधलं कशासाठी होतं हे ॲक्च्युली आता इथल्या कुठल्या तरी जनसामान्यांना विचारावं लागेल. आणि अशा पद्धतीने आमचा इकडचा हा जंगल फिरून नवीन आज आपण इकडे आलो या ठिकाणी. दुसऱ्या साईडनं पण आलो, खूप छान आहे नॅचरली नजारा. पण मोठ्या प्रमाणात दगड आहेत, बांबू वाहून आले तिकडे. आणि आजचा आमचा भ्रमंती आजची संपली. अजून आम्ही दुपारी सोमनाथ स्वच्छता अभियान आहेच आमची. आज आम्ही सकाळी तिकडे जाण्यासाठी निघलो पण मधातच आम्ही वेगळं सुरू होऊन जाते. नॅचरली पण दिसलं तर आम्ही पागलसारखं फिरत असतो इकडे तिकडे. आणि तो पुरण्याचा जो मोह असतो ना तो आवरत नाही. कुठं पण जा, जंगल असू द्या, पाऊस असू द्या, काही असू द्या, जाणे म्हणजे जाणे राहते संडेच्या दिवशी. आणि इकडे पण जाऊ एक दिवस, कारण की वरती पण खूप छान प्लेसेस आहेत वरती आणि हे सगळं आलं पाहिजे आपल्यासमोर. त्यासाठी आम्ही फिरत असतोच. आम्हाला चांगलं ब्लॉगर बनायचं, अजून मस्त फिरायचं आम्हाला पुरा भारतात. एक बुलेट बिलेट घेऊ आम्ही, मग आम्ही तुम्ही मस्त भ्रमंती करू. जेवढा फिरता येईल तेवढा फिरायचा प्रयत्न करू. आणि अशा उबड धापड रस्त्यातून आम्ही आलो. आता आम्ही जाणार वापस. आलो आलो, असा रस्ता झालाय पूर्ण पाण्याच्याने. आणि आजचा जो दिवस आमचा मस्त झाला, सही वाटला आजचा दिवस.
आता पोहायचा मी इच्छा होता आमची, पण आता पोहू शकत नाही. गाडीजवळ पोहोचलो तिथं वाटपायचा मित्र, तर घेऊन दिलो आम्ही नामीच परालो जंगलामध्ये. तो गाडीची सफाई सफाई पूसपास पॉलिश मारायचा, पॉलिश चकाचक गाडीले करत आहे एकदम. आणि आज तो नाही का टी शर्ट बी सेमच घालून आला गाडीच्या कलरची, आणि काल नाही का पॉलिश बी आणलो आम्ही घेऊन. तर आता ती चमकवतं, आता अजून भरली पाहिजे, म्हटलं सकाळी धुऊ नको तरी धुतला, आता अजून गेल्यावर अजून धुलं. साडे येणार आता, साड्याचं लग्न बिग नाही, एक ड्रेस तर भेटणार असं त्याला. आणि बा चकाचक केला आहे, आणि टी शर्टचा कलर पण तोच आहे ना गाडीचा बी तोच आहे बा, सेमच कलर आहे. आणि आम्ही फिरून दे आलो आता, मस्त वाटलं ना बाबा, समोरचे बी जिरले आमचे. तर गड्डे पडले, आणि आम्ही आता आमची जंगल भ्रमंती संपली. आता आम्ही आता रस्त्याला लागत आहे, आता गाडी बिडी तयार आहे आमची एकदम मस्त आहे, पॉलिश बिलिश करून आहे. आता आम्ही म्हणजे फिरलो सगळा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं गेलो आज. आणि मूल तालुक्यात खूप काही दडल्यासारखं आहे, आणि हे खूप मूलच्या जनसामान्याला किंवा जे पर्यटक आहेत त्यांना माहीत नाही. तर तिथपर्यंत आम्ही स्वच्छता मित्र टीम असेल, मित्र आहे, तर आम्ही फिरण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता शेवटी आज माझ्या हातात त्यांनी गाडी दिली, म्हणजे अनुभवाचा जो नजारा आता तो नाही, पण आता चला आमचा संडे आजचा छान गेला सकाळचा. आणि आपल्यासाठी आम्ही जेवढा प्रयत्न करता येईल मूल तालुक्यात किंवा बाहेर फिरण्याचा तो पण आम्ही प्रयत्न करणारच आहोत. आणि सगळ्या हे मित्रांच्या मदतीतून आम्ही फिरत असतो, तर आपल्याकडून कधी यायचं असेल तर आपण नक्की आम्हाला कळवा, आम्ही आमच्यासोबत फिरण्यासाठी. पहिल्यांदा स्वच्छता अभियान करायला लागेल आणि मग आपण फिरू. मग चिल्लेबाले रस्त्यात शेती असेल, प्राणी दिसत असतात, आणि अशा पद्धतीची आमची भ्रमंती आजची झाली आहे.